वसईपासून मीरा भाईंदर पर्यंतच्या बहुप्रतीक्षित रोरो सेवेचा उद्या शुभारंभ करण्यात येणार आहे. वसई ते मीरा भाईंदर हे 38 किलोमीटरचं अंतर 15 मिनिटात पार करता येणार आहे. वसईतून मीरा भाईंदरला लागणारा 1.5 तासाचं अंतर आता कमी होणार असलं तरी प्रदूषण आणि इंधनाची बचतसुद्धा होणार आहे. या फेरीबोटीतून 33 वाहनं 100 प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता आहे. या रोरो सेवेमुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू होणार असल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीनं उद्यापासून फेरीबोट सेवा सुरू करण्यात येणार आहे. वसईच्या किल्ला जेटीवर मी आता आहे, आपल्याला दाखवतो. हे या ठिकाणी जी समोर जी जानवी बोट आपल्याला दिसते, या बोटीतून ही सेवा उद्यापासून सुरू होणार आहे. ह्या जी ही जी बोट आहे, या बोटीमध्ये तब्बल 100 प्रवाशी प्रवास करू शकणार आहे. तसंच या ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी सुद्धा वाहनं यातून प्रवास करणार आहेत. आणि हा प्रवास जो आहे, हा मीरा भाईंदरला जोडणारा हा प्रवास आहे. वसईतून तब्बल वसई विरारचा जो आपल्याला भाईंदरला जायचं असेल, तर आपल्याला रोडने जर जायचं असेल, रस्त्यावरून जायचं असेल, तर 38 किलोमीटरचा हा फेरा आपल्याला मारावा लागतो. परंतु ह्या रोरो बस रोरो फेरीबोट सेवेमुळे आपल्याला हा हे अंतर एकदम 15 मिनिटात आपल्याला कापता येणार आहे. यासाठी काही तिकीट दर सुद्धा ठरलेला आहे. आपण जर पाहिलं तर ही जी सेवा आहे ही प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे. परंतु या ठिकाणी प्रवाशांचा कसा प्रतिसाद लाभतो हे पाहिल्यानंतर ही जी फेरीबोट एकच जी सध्याची फेरीबोट आहे ती 2 करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुद्धा सुलभ आणि थोडा गतिमान होईल. मात्र याकडे प्रवाशी कसं पाहतात आणि प्रवाशांचा प्रतिसाद कसा मिळतो यावर हे सगळं अवलंबून असणार आहे. विजय देसाई, News 18 लोकमत, वसई. यासोबत महामुंबई बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त News 18 लोकमत.